शासन फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये अति चांगला उपक्रम आज आपल्या शासन फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह डेंटल केअर त्या मॅडम आहेत इथे सौ डॉक्टर त्रिवेणी महाजन मॅडम आणि त्यांच्यासोबत काने मॅडम आहेत. नमस्कार. अतिशय चांगला असा जो विद्यार्थ्यांच्या नव्हे तर सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला कार्यक्रम डेंटल केअर कॅम्प आपल्याकडे त्यांनी ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, दात नसतील तर काहीच आपल्याला करता येणार नाही. म्हणजे दाताचं आरोग्य एवढं महत्वाचं आहे की तुम्ही जर खाऊ शकला नाही तर आपल्या शरीरामध्ये जे काही सगळ्या इंद्रिय संस्था चालतात त्या व्यवस्थितपणे कार्य करू शकणार नाही. म्हणून दात हे तेवढेच महत्वाचे आहेत. इव्हन आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे. वैद्यकृती जाऊन आपण खाण्यासाठी जेवण तोंड दिलेलं आहे, मुख आहे, त्या मुखाची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्या माध्यमातून सगळं चांगला प्रकार होईल. अतिशय उत्तम असा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये शासन फाउंडेशन आणि डेंटल क्रिएटिव्ह डेंटल केअर यांच्या मार्फत आपल्याकडे साजरा होत आहे, आयोजित केलंय. मी प्रथमतः सर्वांचे सदोष म्हणून स्वागत करतो आणि कोणताही कार्यक्रम आपण ईश्वराच्या सन्मानाने नामस्मरणाने ईश्वराच्या प्रतिमेचं पूजन करून करतो त्यानिमित्ताने आमच्या शाळेमध्ये म्हणजे जी चिंतेची आपण देवता मानतो त्या सरस्वती देवीचं आपण इथे चित्र ठेवलेलं आहे. मी माननीयांना विनंती करतो, आमचे या फाउंडेशनचे मेंबर आहेत, सुभाष सर आहेत, आमच्या डॉक्टर मॅडम आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनी येऊन इथं प्रतिमेचं पूजन करावं आणि विनंती करतो. त्याला आम्ही मॅडम केलं सर एक नॅचरल डेकोरेशन छान टाळ्या होत्या. एकदा तुम्ही कसा आला होता अशा प्रकारे सरस्वती पूजन झालेलं आहे, दीप प्रज्वलन पण झालेलं आहे. आपले जे पाहुणे आहेत आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर त्रिवेणी महाजन आणि काणे मॅडम, धन्यवाद. आपण मुंबईवरून वेळात वेळ काढून इथपर्यंत आलेलो आहात. शाळा एका छोट्याशा गावातली छोटीशी शाळा आहे पण विद्यार्थी आणि शिक्षक हे खूप म्हणजे एक्साइटेड आपल्या कार्यक्रमासाठी आणि खूप छान ते शैक्षणिक काम करत असतात या भागात. तर विनंती आहे की आपण हा कार्यक्रम असाच आनंदी पद्धतीने पुढून देऊया. आणि दुसरी शाळा आहे मोडची, या ना, या आमच्या नागवंशी मॅडम सरांच्या मिसेस आहेत, त्या तिकडे त्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत. तर त्यांच्या शाळेला पण रिक्वेस्ट केली होती तर त्या मॅडमनी लगेच ॲग्री केली. हे जोडपास खूप आपल्या सगळ्या उपक्रमांना ते मदत करतात म्हणजे हाडाचे शिक्षक आहेत सगळे.
सगळे त्या शाळेतून त्या मुलांना गाडीत भरलं आणि इथपर्यंत घेऊन आलेत ते. या सगळ्या इथल्या झाडांच्या फुलांपासून बनवलेला बुके आहेत आणि एसएमसीचे अध्यक्ष स्वागत करतायत डॉक्टर त्रिवेणी यांचं. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद सर. आणि शिंदे सर या वेळेस दोन्ही सर आपण सोबत योग चांगला आलाय. दोन्ही गाठवची मंडळी एकत्र आले. क्रिएटिव्ह डेंटल केअर यांच्यातर्फे आणि आपली शाळा आणि मळची शाळा मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर सहकारी सगळ्यांना अगदी मनपूर्वक नमस्कार. पहिलं अवयव म्हणजे आपलं तोंड आहे. मुख मुख आरोग्य आहे जे आपण सांभाळायला पाहिजे. तर सगळ्यांना हे माहिती आहे की सकाळ संध्याकाळ आपण ब्रश करायचा असतो. सकाळ रात्र दोन वेळेला आपण दिवसातून ब्रश करायचा असतो. पण तो कुठल्या पद्धतीने करायचा त्याची पद्धत कशी हवी हेही आज तुम्हाला समजून सांगितले. तर समजा हा हे तुमचे दात आहेत. तर समोरचे दात हे असे सरळ घासायचे उभ्या उभ्या. म्हणजे आपण बऱ्याचदा ते असे घासत राहतो किंवा मागचे पण दात आपण असे घासतो. तर ही चुकीची पद्धत आहे. समोरचे दात हे असे सरळ घासायचे. हा ब्रश असा पकडून असा झाला पाहिजे. मॉडेल आणलंय. आणि हे मागचे जे दात आहेत ते असे सर्क्युलर मोशन मध्ये घासायचे. वर्तुळाकार. बरोबर. तसेच दाताच्या चारही बाजू घासल्या जातील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. तर तुम्ही लहान मुलांनी घड्याळ लावायचं. 2 मिनिटं तरी ब्रश करायचंय सकाळ रात्र. आणि ब्रश करताना जे दात आहेत ते आतल्या बाजूने पण अशा पद्धतीने घासायचे. वरचे दात खालचे दात अशा पद्धतीने घासायचे. हा पृष्ठभाग घासला गेला पाहिजे. इकडे पण घासलं गेलं पाहिजे. तर सगळ्या बाजूने दात व्यवस्थित घासले गेले पाहिजे. साखरयुक्त ते तुम्ही कमी करा. त्याचं प्रमाण कमी करा. किंवा ते जरी तुम्ही घेतले तरी त्याच्यानंतर चूळ भरायची पाणी प्यायचं किंवा ब्रश करायचा या तुम्ही सवयी स्वतःला लावून घ्या. तर चांगल्या सवयी तुम्ही लहान वयातच लावा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. त्याच्यामध्ये ब्रश दोनदा करायचा. 6 ते 7 महिन्यानंतर डेंटल व्हिजिट करायची. डेंटिस्टकडे जाऊन त्यांना त्यांचं चेकअप झालं पाहिजे व्यवस्थित. जर कुठे अन्न अडकत आहे दातांमध्ये तर त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. अन्न अडकणं दातांमध्ये म्हणजे तिथे कॅव्हिटी तयार होत असते. तर त्या गोष्टीकडे जरा लक्ष देऊन ती कॅव्हिटी काढून तिथे फिलिंग झाले पाहिजे व्यवस्थित. आणि लहान मुलं आहे तर लहान मुलांमध्ये सगळे दात पडतात. सगळे दुधाचे दात पडून नवीन नाडा आणि दात येत असतात. तर या वयामध्ये पर्टिक्युलरली या एज ग्रुपमध्ये जे दात त्यांचे हलतात किंवा पडायला आलेले असतात तर त्या दातांची निगा राखली गेली पाहिजे. म्हणजे त्या दातांना आपण मुद्दामून हलवून हलवून पाडायचं नाही. त्यांना नॅचरली पडू द्यायचं. किंवा बऱ्याचदा असं होतं की ते दात पडण्याच्या आधीच पक्के दात मागच्या बाजूने येत असतात. तर यावेळेस कळत नाही कुणाला की आपण आता काय करायचं आहे. तर जे दुधाचे दात जर खूप दिवस तसेच राहिले दात तोंडामध्ये तर ते डेंटिस्टकडे जाऊन काढून घ्यायला लागतात. कारण पक्के दात हे मागून येत असतात तर त्यांना पुश मिळत नाही आणि ते दात पडत नाही. अशा वेळेस डॉक्टरांकडे जाऊन ते दात काढायला लागतात. त्याच्यानंतर तुम्ही फ्लॉस वगैरे पण वापरू शकता. थोड्या दिवसांनी 3 ते 6 या वयोगटामध्ये फ्लुराईड टूथपेस्ट वापरायची नसते. म्हणजे मोठ्यांची टूथपेस्ट तुम्ही वापरायची नसते. तुमच्यासाठी वेगळी टूथपेस्ट असते तीच तुम्ही वापरा. 6 वर्षानंतर फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरायची असते. आता बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडेल की फ्लुराईड म्हणजे काय असतं. तर फ्लुराईड हे खनिज आहे जे
केरीज प्रिव्हेंशन साठी वापरलं जातं फेस टूथपेस्ट मध्ये. तर केरीज म्हणजे कीड लागणे, दातांना कीड लागणे. तर फ्लुराईड असलेली जर टूथपेस्ट मुलांनी वापरली तर दाताला कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं, त्यांची दातांची निगा चांगली राखली जाते, म्हणून फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरणं योग्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डेली जीवनामध्ये म्हणजे डेली रुटीनमध्ये पाणी भरपूर प्यायला पाहिजे, कारण पाणी हे तोंडातलं अन्न घालवून टाकतं. म्हणजे आपण ते गोड पेय बनवा तुम्ही, म्हणजे पाणी प्यायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे मुलांना. ते याच्यासाठी की काही खाल्ल्यानंतर तोंडामध्ये जर अन्न पण असतील तर ते लगेच निघून जातात पाण्याने आणि तोंड स्वच्छ राखण्यास मदत होते, म्हणून पाणी प्यायला प्रोत्साहन दिलं पाहिजे मोठ्या लोकांनी. त्याच्यानंतर ब्रश करायचं, पाणी प्यायला प्रोत्साहन द्यायचं, फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरायची. ब्रश पर्टिक्युलरली ब्रश चूज करताना स्मॉल हेड असलेला ब्रश मुलांना घ्यायला पाहिजे आणि 1-2 महिन्यांनी ब्रश टाकून द्यायला पाहिजे. त्याचे जे ब्रिसल्स आहेत ते जर वेळेवापरे झाले तर ब्रश हा तो ब्रश वापरायचा नाही, तो काही आपल्या उपयोगाचा नसतो, त्याच्यामुळे नवीन ब्रश विकत आणायचा. तर हे असं तुम्ही तुमच्या आई वडिलांना निदर्शनास आणून दिलं पाहिजे की माझा ब्रश खराब झालाय, मला नवीन ब्रश पाहिजे. कारण जर ब्रशच चांगला नसेल तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ब्रश केलं तरी ते लागू पडणार नाही. त्याच्यामुळे तुमचा ब्रश व्यवस्थित पाहिजे, टूथपेस्ट व्यवस्थित पाहिजे. आणि बस एवढं बोलून मी तुमचा आता चेकअप करते आणि त्याही वेळेस काही असेल तर मी त्यांना गाईड करते. कसं मॅडम मॅडम काणे मॅडम
धन्यवाद म्हणजे मॅडम आणि मुलांना आता तुम्हाला जायला काही हरकत नाही.